check. Already we have completed 2 lessons from organic chemistry. 2 or 3 lessons, I think, from organic chemistry. And now I will start with 1 lesson from inorganic chemistry. Name of that lesson is D and F block elements. Actually, in 11th standard, we have studied about periodic table. Then, after periodic table, we have studied about S block elements. Then, in P block elements, group 13, 14 and 15. All these things are studied in 11th standard. Now, in 12th standard, you have P block elements, group number 16, 17, 18, D and F block elements, then coordination chemistry, and then isolation of elements. Now in this P block, in this D and F block elements, you will study about typical properties of D block and F block elements. There are some preparation methods of compounds which contain chromium and manganese. And then we have to study about F block elements, that is lanthanides and actinides. Motha hai lesson, bharpur important terms hai, bharpur exceptions hai. Tara tumha savay jhali ki inorganic sa parallelous name ahe ki science of exception. Deeper exceptions hai. Taha jo lesson apan suru karnar ahot D and F block elements, tya lesson madhe tumhala pahilyandi shikaycha hai te mhanje position of D and F block elements in the periodic table. मग D and F block elements electronic configuration शिकायचे. ते शिकल्यानंतर relative stability of oxidation states, म्हणजे ज्याला तुम्ही नेहमी म्हणता की physical trends in physical properties, periodic trends, तो सगळा विषय बघायचा आहे. त्याच्यानंतर K2Cr2O7 म्हणजे potassium dichromate आणि KMnO4 म्हणजे potassium permanganate त्यांच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत, त्यांचं प्रिपरेशन बघायचं आहे आणि त्यांच्या टिपिकल काही काय म्हणतो आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. त्याच्यानंतर डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकच्या हॉरिझॉन्टल ट्रेंड्स आणि व्हर्टिकल ट्रेंड्स असे दोन्ही तुम्हाला बघायचे आहेत डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स आहे. आणि अगदी लास्टला तुम्हाला बघायचं आहे कंपॅरिझन बिटवीन लॅन्थनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स. वाटता थोड़ा काय लेसन छोटा पण नाही आहे, थोड़ा पण नाही आहे. जर तुम्हाला बोर्ड्सचा विचार करायचा असेल, बोर्ड्स आता लेटेस्ट तरी काय मार्क्स डिस्ट्रीब्युशन आलेलं नाही आहे, पण साधारणतः 3 ते 4 मार्काचं बोर्ड्सला तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. 1 मार्क क्वेश्चन डेफिनेशन लाईक येऊ शकतात, 2 मार्क क्वेश्चन तुम्हाला या लेसनवरचे येऊ शकतात, ते म्हणजे गिव रिझन्स किंवा कंपॅरिझन किंवा राईट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ वगैरे. आणि 3 मार्काचे क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला की K2Cr2O7 मेथड ऑफ प्रिपरेशन दाखवा वगैरे. सीईटी साठी लाईन अँड लाईन महत्त्वाची आहे. काही क्वेश्चन्स येऊ शकतात सीईटी साठी आणि नीट साठी पण. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री साठी नीटचा अर्थ होतो फक्त NCERTचं टेक्स्टबुक आणि बोर्ड्सच्या मुलांसाठी त्यांनी स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक पिटपॅट करणं ज्याला म्हणतात, पूर्ण लाईन टू लाईन रिडिंग करणं इनऑर्गॅनिकचं, हे अत्यावश्यक आहे. तर आता आपण लेसनला सुरुवात करणार आहोत जो आहे डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स. सुरुवात करूया आपण डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स. फक्त पिरियॉडिक टेबल दिसूया. हां गुड. जस्ट आपण पिरियॉडिक टेबल बघूया आता, जे की आपण 11th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड पासून पिरियॉडिक टेबल बघतोच आहोत. आता ग्रुप्स आहेत एकूण त्याच्यामध्ये 18. त्यात ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2 अल्कली मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल, ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18, दीज आर पी ब्लॉक एलिमेंट्स. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन असं आपण त्यांच्या फॅमिलीची नावं देतो. S block elements and P block elements, as we know, they are called as representative elements. Then the members from group number 3 to group number 12, group number 3 to group number 12, these are total 10 groups and 4 periods.
टेन ग्रुप्स आणि फोर पिरियड्स एकूण हे होतात 40-40 मेंबर्स आहेत. दीज 40 मेंबर्स दीज आर मेटालिक इन नेचर. दे शोज मेटालिक प्रॉपर्टीज कंपॅरेटिवली लेस मेटालिक दॅन इज ब्लॉक अँड मोर मेटालिक एज कंपेअर टू पी ब्लॉक. दे आर कॉल्ड एज ट्रान्झिशन मेटल्स. डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड एज ट्रान्झिशन मेटल्स. The reason behind that is they are kept between strong metals, that is S block, and non-metals and some metalloids from P block. These are the transition, they show transition between metallic to non-metallic characters, and therefore they are called as transition metals. Now the special things of these transition metal is that the group head of each is called is present in third group, that is scandium, then yttrium, then lanthanum, then actinium. Now check it again: scandium, yttrium, lanthanum, actinium. From scandium to zinc, from yttrium to cadmium, from lanthanum to mercury, and from actinium, the last member, the last section, it is incomplete period. All these are man-made, and therefore we have to concentrate more on series number first. Hela mante tata 3D series, hela mante tata 4D series, hela mante tata 5D series, and actinide cha purcha the members cha tala mante tata 6D series. प्रत्येकाचे रिझन्स आपण बघूया, पण जस्ट आपण पिरियॉडिक पोझिशन्स बघतोय. फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक, फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक, इट इज कॉल्ड ॲज पिरियड नंबर, इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट ट्रान्झिशन सेरीज. फ्रॉम यट्रियम टू कॅडमियम, सेकंड ट्रान्झिशन सेरीज ऑर 4D सेरीज. अँड फ्रॉम लॅन्थानम टू मर्क्युरी, इट इज कॉल्ड ॲज थर्ड ट्रान्झिशन सेरीज. लॅन्थानम जरा चेक करा, लॅन्थानम याचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे इथे 54. आणि हॉफमियम जर नेक्स्ट मेंबर आहे त्याचा ॲटॉमिक नंबर दिला 72. लॅन्थानम 57, हॉफमियम 72. फ्रॉम 57 टू 72 म्हणजे खरं तर आपल्या इथे सगळ्या ठिकाणी कसं आहे 39 नंतर 40 येतो ना, सक्सेसिव्ह इन्क्रीज इन प्रोटॉन इन द न्यूक्लियस असं असतंय. पण इथं 57 टू 72 म्हणजे बरोबर 14 इलेक्ट्रॉनचा गॅप आहे किंवा 14 प्रोटॉन्सचा गॅप आहे, तर तो गॅप इथे खाली भरून येतो. फ्रॉम लॅन्थानम नंतरचा मेंबर 57 नंतरचा 58 इथे हा बघा हा सेरियम आहे. ॲक्टिनियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 89, त्याच्यानंतरचा इथे थोरियम येतो ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 90. तेव्हा आता नीट इथे ऑब्झर्व करून ठेवा. फ्रॉम लॅन्थानम 57, 58 खाली आहे. 58 पासून तुम्ही जर बघत गेला तर 71 ल्युटेटियम पर्यंत, म्हणजे सेरियम टू ल्युटेटियम दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज डी ब्लॉक, बट दे हॅज सेपरेट पोझिशन ॲज एफ ब्लॉक एलिमेंट्स. देन फ्रॉम ॲक्टिनियम, ॲक्टिनियम इज डी ब्लॉक. ॲक्टिनियम आफ्टर ॲक्टिनियम रुदर फोर्डियम आहे बघा इथे. आफ्टर ॲक्टिनियम 89, आफ्टर 89 द नंबर विल बी 90. फ्रॉम 90 टू 103 लॅवर्सियम, फ्रॉम 90 टू 103 दीज आर अगेन एफ ब्लॉक एलिमेंट्स. धिस सेरीज इज कॉल्ड ॲज लॅन्थनाइड सेरीज अँड नेक्स्ट सेरीज इज कॉल्ड ॲज ॲक्टिनाइड सेरीज. नाव धिस इज अबाउट एक्झॅक्ट पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स इन देअर पिरियॉडिक टेबल. नाव इन डी ब्लॉक एलिमेंट्स अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स ॲज वी स्टडी अबाउट देअर इलेक्ट्रॉनिक ॲज वी स्टडी अबाउट देअर पिरियॉडिक पोझिशन, नाव आय हॅव टू स्टडी अबाउट देअर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन, जस्टिफिकेशन ऑफ देअर पोझिशन, व्हाय दे आर केप्ट लाईक दॅट, ऑर हाऊ द जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन ऑफ सच एलिमेंट्स इज टू बी कन्सिडर्ड. नाव टू राईट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट वी मस्ट कीप इन माइंड दॅट द लास्ट
इलेक्ट्रॉन एंटर्स इन एन माइनस वन डी शेल. द लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ ऑल दीज मेंबर्स इट विल एंटर इन एन माइनस वन डी शेल. एंड द सेकंड थिंग इज दैट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज एन माइनस वन डी 1 to 10 and NS 1 to 2. Now, look here. In D block elements, the last electron enters in N minus 1 D shell and the general electronic configuration of 3D series is N minus 1 D 1 to 10 and NS 1 to 2. Now here the letter N indicates valence shell, or it is also called as last shell, valence shell, or it is also called as principal shell. It is called as valence shell or last shell, principal shell, and here प्रिंसिपल शेल म्हणण्यापेक्षा तुम्ही याला म्हणू शकता का एनला म्हणू शकता प्रिंसिपल क्वांटम नंबर. दॅट एन विल गिव अस आयडिया अबाउट प्रिंसिपल क्वांटम नंबर. नाउ द एन मायनस वन दॅट शेल इज कॉल्ड ॲज पेन अल्टिमेट शेल. N minus 1 shell is called as penultimate shell. तेव्हा लक्षात घ्यायचं की लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन व्हॅलन्स शेल असं जेव्हा असतं तेव्हा त्या मेंबर्सना तुम्ही म्हणता रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स. ते असतात आयदर एस ब्लॉक और ते असतात पी ब्लॉक. जेव्हा लास्ट इलेक्ट्रॉन एंटर होतो एन मायनस वन डी शेलमध्ये, म्हणजे जेव्हा लास्ट इलेक्ट्रॉन एंटर होतो पेनल्टिमेट शेलमध्ये, तेव्हा त्याला तुम्ही म्हणता डी ब्लॉक एलिमेंट्स और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स और ट्रान्झिशन मेटल्स. आणि जर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर झाला एन मायनस टू एफ शेलमध्ये, तर त्या एन मायनस टूला म्हटलं जातं प्री पेन अल्टिमेट शेल. प्री पेन अल्टिमेट शेल. सो यू मस्ट कीप इन माइंड दॅट When the last electron enters in valence shell, that is either S or P, NS or NP, then the elements are called as representative elements. If last electron enters in P shell, elements are called as P block. If last electron enters in S shell, the electrons are called as S block elements. Now here the last electron enters in N minus 1 D shell. That N minus 1 D shell is called as penultimate shell. And if last electron enters in penultimate shell, then the elements are called as transition metals or they are called as D block metals. And here if the electron enters in, last electron enters in N minus 2 F shell, then that N minus 2 F shell is called as pre-penultimate shell and the members are called as F block elements. हे झालं जनरल ट्रेंड. पण तुम्हाला माहितीच आहे की इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और इन फिलिंग अप ऑफ इलेक्ट्रॉन्स वी हॅव टू फॉलो अबाउट्स प्रिन्सिपल अँड एन प्लस एल रूल. अबाउट्स प्रिन्सिपलने आपल्याला काय सांगितलं आहे की अकॉर्डिंग टू अबाउट्स प्रिन्सिपल इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड अप इन शेल्स विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जी लेवल. मीन्स इफ वन ऑर्बिटल हॅज अ लेसर एनर्जी दॅन द सेकंड, इलेक्ट्रॉन विल फिल अप इन द फर्स्ट ऑर्बिटल विच हॅज लेस एनर्जी. Second thing, generally, the word is most important, generally, the shells which are
with less principal quantum number are closer to nucleus and therefore their energies are less. But we know that some exceptions are there, and therefore I must tell you how to write electronic configuration of all elements using typical concepts. Means first you must know about nearest noble gases with their atomic number. First is helium, then neon, then argon, then krypton, then xenon, and then radon. सगळ्यांचे हे members पाठ आहेत, नक्कीच पाठ आहेत. When we write that element in square bracket, it is indicated the element is inert, element is treated as inert gas core, that is up to this electrons are filled up. असायचा अर्थ होतो. म्हणजे फॉर हिलियम टू इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड अप, मीन्स वेन वी राईट हिलियम टू इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड अप. फॉर नियॉन ऍटॉमिक नंबर इज 10, फॉर आर्गॉन ऍटॉमिक नंबर इज 18, फॉर क्रिप्टॉन ऍटॉमिक नंबर इज 36, फॉर झेनॉन ऍटॉमिक नंबर इज 54, अँड फॉर रेडॉन ऍटॉमिक नंबर इज 86. सो जस्ट कीप इन माइंड दीज आर द noble gases with their atomic number helium 2, neon 10, argon 18, krypton 36, xenon 54, radon 86. Means if you want to write electronic configuration of the element with atomic number 3, 2, 9, with atomic number 3, 2, 9, your nearest noble gas will be helium. If you want to write the electronic configuration of the element with atomic number 34, if atomic number is 34, means it must be less than 36, means 34, element with atomic number 34 must be along with argon, and then further electronic configuration. Again, I will give you one example. If I have one element whose atomic number is 82. If atomic number of an element is 82, then the nearest noble gas will be xenon, and I will arrange the remaining. If I want to write electronic configuration with atomic number 82, the nearest noble gas will be xenon, and then 82 minus 54, that is 28 electrons are to be adjusted here, and therefore after writing xenon I will write 28 electrons and their electronic configuration. So just keep in mind that whenever we have elements with atomic number 1 to 118, that is whole periodic table, we can use these noble gases as inert gas core for them. Means if I have element with atomic number 110, then my nearest noble gas will be radon, and you can write electronic configuration for that. Now just I will revise your periodic table. In periodic table, period number first is very short, which contain only two elements, that is hydrogen and helium. Second, it contains 8 elements. Third, it contains 8 elements. And from fourth, it contains 18 elements. Means up to third shell, we have only S and P shells. And when we start with fourth period, D shell enters, that is, there is entry of 3D electrons when we start with fourth period. Now, just recall that in first shell
When first shell is over, the noble gas which is written is helium. When second shell is over, the noble gas which is written is neon. When third shell is over, the noble gas which is written is argon. And therefore, when you write noble gas as helium, neon or argon, don't consider anything regarding D shell. Up to helium, neon and when argon is written as last member, don't consider anything. But when we consider argon as nearest gas core, then there will be entry of D shell, argon, krypton. When we write argon, there is entry of D shell, that D will be 3D. When we write krypton, there will be entry of D shell, that will be 4D. Argon, krypton. When you write xenon, there is entry of D shell, that will be 5D. And when you write radon, there is entry of D shell, that will be 6D. But for argon, it is okay, entry of 3D shell. For krypton, it is okay, entry of 4D shell. But when we write xenon or when we write radon, you must keep in mind that when you write 5D, compulsory there is opening of F shell, that is 4F. And when we write 6D, there is compulsory opening of F shell, that is 5F. So, just you must keep in mind that whenever we want to write electronic configuration of D block elements or any element, we must know first its atomic number. Second, we must know nearest noble gas, which nearest noble gas is to be considered. मी आता तुम्हाला सांगितलं नोबल गॅस कसे ओळखायचे, नियरेस्ट नोबल गॅसेस. सेकंड झालं. थर्ड, व्हेन हिलियम इज रिटन नो टेन्शन, व्हेन नियॉन इज रिटन नो टेन्शन, बट व्हेन यू राईट अर्गॉन एज नियरेस्ट नोबल गॅस, एंट्री ऑफ 3D शेल. व्हेन यू राईट क्रिप्टॉन एज नोबल गॅस, एंट्री ऑफ 4D शेल. व्हेन यू राईट झेनॉन एज नोबल गॅस, एंट्री ऑफ 4F अँड 5D इज कंपल्सरी. अँड व्हेन यू राईट रेडॉन एज नोबल गॅस, entry of 6D and 5F or 5F and 6D is compulsory. पुढे तर इलेक्ट्रॉनिक कन्फ्युजन येणारच आहे. तेव्हा हा आत्ताचा बीट असा आहे. आता इथे बघूया आपण पुढचा पार्ट, कसं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन आपण लिहिणार आहोत ते पण बघणार आहोत या सगळ्यासाठी. समजा आता मी तुम्हाला पहिल्यापासूनच दाखवते. समजा आता माझ्याकडे आहे पहिला 3D सेरीज आहे. तर 3D सेरीजमध्ये मेंबर्स कुठले आहेत ते आपण मगाशी बघितले. ते आहेत सायन्स, टीचर, व्हेरी, क्रुवेल, मॅन, फी, को, नी, कॉपर, झिंक. दीज आर द मेंबर्स विच आर प्रेझेंट इन 3D सेरीज. दॅट इज इन दीज मेंबर्स last electron enters in 3D subshell. So atomic number of scandium is 21 means nearest noble gas must be argon, and for all these members their nearest noble gas must be argon because their atomic number will be increased by one unit only, 21 22 23 24 up to 30. So atomic number of scandium is 21. I have written argon. When I have written argon, I must keep in mind that helium, when I write helium, first shell is over. When I write neon, second shell is over. When I write argon, third shell is open. Third shell is over means there is entry of 4s. I must write 4s first. But as we know, there is n plus n rule where n is a principal quantum number and n is azimuthal quantum number.
For S, L has value 0. Value of L is 0. For P, value of L is 1. For D, value of L is 2. And for F, value of L is 3. आपल्याला कुठे बघायला मिळणार आहे, स्ट्रक्चर ऑफ एन ऍटम मध्ये क्वांटम नंबर सेक्शन मध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. बघायचंय, रिवाइज करायचंय आणि मग परत येऊन इकडे हे चेक करायचं, शिकायचं सोपं पडेल तुम्हाला. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते की हाऊ द इलेक्ट्रॉन्स विल फिल अप. एन इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर डायरेक्टली गिव अस व्हॅल्यू 4. म्हणजे 4 आहे हा इथे आणि एस साठी एल ची व्हॅल्यू आहे 0. देअरफॉर 4 + 0 म्हणजे याचा एनर्जी लेवल साठीची ऍडिशन येते 4. 4S नंतर खरं तर यायला पाहिजे आहे 4P जनरल ट्रेंडनुसार आणि मग यायला पाहिजे आहे 4D. पण आता मी 4S साठीची व्हॅल्यू 4 दाखवले तुला आणि 4S नंतर अर्गॉनच्या वेळेला मी तुला सांगितलं होतं की वेन यू राईट थर्ड एलिमेंट, थर्ड नोबल गॅस अर्गॉन इन थर्ड शेल, एंट्री ऑफ डी शेल इज नॉट पॉसिबल. म्हणजे इथे आता 3D शेल मी घेणार आहे अर्गॉन नंतर. फार लक्षात ठेवायला पाहिजे, वेन यू राईट अर्गॉन यू मस्ट इंट्रोड्यूस 3D शेल हिअर. नाव इन 3D शेल, हां नाव इन 3D शेल, 3 मीन्स 3 and D means 2. Means 3 plus 2, it will comes to be 5, which indicates first electron will fill up in lower energy level, that is 4s, and then it will enter in less energy level, that will be 3d. Now therefore here just we will write n plus l values for all s and p and d. For 3d, as already I have calculated, 3 plus 2 it will 5. For 4s, 4 plus 0 it will 4. And for 4p, 4 plus 1 it will be 5. आता परत घोळ झाला बघा की 3d ला पण आन्सर आलंय 5 आणि 4p ला पण आन्सर आलंय 5. मग इलेक्ट्रॉन 3D मध्ये पण जाऊ शकतो आणि 4P मध्ये पण जाऊ शकतो असं तुम्हाला वाटू शकतं. मग असा जेव्हा टाय होतो ना तेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावी लागते प्रिन्सिपल एनर्जी लेवल और प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर लेस तिथे इलेक्ट्रॉन फिलअप करायचा. म्हणजे आता तुला पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठे टाकावं लागेल, 4S. ह्याचं रिझन काय कळलं की 4S कारण त्याची ॲडिशन एन प्लस एल ची 4 येते. 4S नंतर इलेक्ट्रॉन कुठे टाकावं लागेल, 3D. 3D मध्ये का टाकायचा येतो कारण त्याची n प्लस l ची ऍडिशन 5 येते. 3D नंतर इलेक्ट्रॉन कुठे टाकणार आहेस तू, 4P मध्ये. तो पुढचा विषय, पण आता आधी लक्षात घ्या, फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍड कर 4S मध्ये. 4S मध्ये इलेक्ट्रॉन संपले भरून झाले की कुठे इलेक्ट्रॉन टाकशील 3D मध्ये. 3D मध्ये पण पूर्ण भरले की इलेक्ट्रॉन नंतर तुला टाकायचे 4P मध्ये. दिस इज अबाउट n plus l rule and electronic configuration of all these members. So scandium atomic number 21, argon, first fill up electron in 4s, it will be 4s2, and then one electron is left, 18 plus 2 20 21. Then titanium, argon I have written 4s2, compulsory fill up electron in s first and then 3d2. Then vanadium, 3D3, 4S2. Then chromium, expected electronic configuration is 3D4, 4S2. But as we know, D has maximum capacity of 10. But here in that D, there is presence of 4 electrons. When one electron from S jumps here, it will become half filled stable, and therefore this is expected electronic configuration of chromium. But observed electronic configuration is 3D5 4S1. Now just fill up electrons in the same manner.
But the last, that is electronic configuration of zinc, electronic configuration of copper with atomic number 29 is also exceptional. For copper, again, atomic number is 29, nearest noble gas is argon. When I write argon, electronic configuration is 3D4S. Here 18 electrons are filled up. 18, 18 plus 2, it becomes 20, 20 plus 9, it will become 29. But as D has capacity of 10, and if 10 out of 10 electrons are filled up, it will achieve fulfilled stability. Therefore, one electron from 4s jumps in 3d to achieve fulfilled stability. So it is very clear that only these two exceptions are present in 3d series, that is chromium and copper, which shows special half-filled and fulfilled stability of electrons in D shell. Now in next lecture we will study about further parts, that is all electronic configurations of 4d series, 5d series and 6d series.